तीन प्रश्नाकृती उत्तर आकृत्यापैकी एक आकृती लपलेली आहे. ही लपलेली आकृती शोधा व योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा. या ठिकाणी ही प्रश्नाकृती आहे आणि या चार उत्तर आकृत्या आहेत. त्यामध्ये आपण पर्याय क्रमांक एक कडे वळू. पर्याय क्रमांक एक च प्रश्नाकृती दिसते कपा. या ठिकाणी हा बघ, या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं की पर्याय क्रमांक एक हे उत्तर नाही. त्यानंतर आपण पर्याय क्रमांक दोन कडे वळू. पर्याय क्रमांक दोन हे झेड इंग्रजीतलं जास्त त्याप्रमाणे दिसतंय का? हा भाग दिसतोय का प्रश्नाकृतीमध्ये? उत्तराकृतीपैकी नाही दिसत, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे सुद्धा त्याचं उत्तर नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक तीन. पर्याय क्रमांक तीन कडे पाहिल्यानंतर लक्षात येईल पहा, या ठिकाणी हा एक त्रिकोण आहे आणि या ठिकाणी हा एक त्रिकोण आहे. हे जे दोन त्रिकोण आहेत असं निरीक्षण केल्यानंतर लक्षात घ्यायचं की हा एक म्हणजे पर्याय क्रमांक तीन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक चार कडे वळालं तर पर्याय क्रमांक चारचे हे दोन्ही त्रिकोण सारखे आणि या ठिकाणी हा एक मोठा आहे आणि हा छोटा आहे, म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक चार हे उत्तर नाही.